मागे काम व्हायला हवं होतं असं मला वाटतंय आणि त्याची संधी मला जाहीर मिळाली ती माझं सुवर्ण संधी करून या ठिकाणी आम्ही तो पुतळा बसण्याचा ठरवलं. पुतळा बसत असताना जिजाऊंचं या महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहे. त्यांनी शिवछत्रपतींना संभू राजांना घडून या ठिकाणी या महाराष्ट्राला स्वाभिमान काय असते, मराठ्यांचा स्वाभिमान काय असते हे दाखवून दिलं. आज योगायोग, आज शिवरायांचा आज जन्मदिवस आहे. ज्या मातेनं शिवरायांना घडवलं त्या ज्या त्यांना या ठिकाणी त्यांचा त्याच दिवशी या ठिकाणी जिजाऊंच्या पुतळ्याचा अनावरण होत आहे हे सुद्धा एक चांगली बाब या ठिकाणी मला वाटत. यासाठी संपूर्ण महाविद्यालयातील प्राध्यापक आहे, शिक्षक कर्मचारी आहे, जवळजवळ 2 लाख रुपये प्राध्यापकांनी या ठिकाणी दिले, 25,000 रुपये शिक्षक कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिले, जवळजवळ 60-70,000 रुपये माजी प्राध्यापकांनी सुद्धा दिले आणि जवळजवळ 1.5 लाखापर्यंत अमाऊंट हा वेगवेगळ्या मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या पुतळ्यासाठी समोर बसलेला स्टॅच्यू जो आहे त्याच्यासाठी आणि इलेक्शन मध्ये जे आपण फायबरचं एक फार मोठं पोर्ट्रेट या ठिकाणी आपण लावलेलं आहे, जवळजवळ 6 लाख रुपये खर्च या ठिकाणी त्यात झाला आणि या खर्चात महाविद्यालयाचा कोणताही आपण पैसा वापरला नाही आणि म्हणून या सर्व दानकर्त्यांचं त्या सर्वांचं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचा प्राचार्य म्हणून मी प्रथम आभार मानतो आणि त्यांचा ऋणा सुद्धा या ठिकाणी राहू इच्छितो. तसेच अनेक प्राध्यापकांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे आणि पुढचा आमचा पाऊल भाऊसाहेबांचा पुतळा या ठिकाणी उभारण्याचं ठरवलं आहे. तर अशा या कार्यक्रमाचा या ठिकाणी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आले आहेत, सर्व त्यांचं मी महाविद्यालयात स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो आणि माझं प्रास्ताविक काम होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पाहुण्यांचा परिचय व मनोगत